आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार उल्हास पाटील यांचं काम भारी. निमशिरगावात सुरू झाली अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण. निमशिरगाव मधील अंतर्गत रस्ता कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत असून रस्ता कामासाठी 10 लाख रुपये निधी उपलब्ध झालाय. आमदार उल्हास पाटील यांनी दत्तक घेतलेल्या निमशिरगाव गावात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे. मराठी शाळा ते आंबेडकर चौक 250 मीटर रस्ता, आंबेडकर चौक ते चिपरी रस्ता 150 मीटरचा रस्ता असून एकूण 400 मीटर रस्त्याच्या कामास सध्या प्रारंभ झाला आहे. या रस्त्याची लांबी 12 फूट आहे तर अंतर्गत सर्वच रस्त्यांचे काम लवकर सुरू करणार असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे सरपंच सौ बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश धनवडे, सुरेखा पाटील, सविता मोहिते, नीता ठोमके, ग्रामसेवक पी सी हनवते, माजी सरपंच सौ सुनीता पाटील, अशोक ठोमके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. 25-15 मधून आता निमशिरगाव मध्ये डांबरीकरणाचं काम चालू आहे. 400 मीटरचं काम चालू आहे सध्या. प्राथमिक शाळा ते आंबेडकर चौक, आंबेडकर चौक ते चिपरी रस्ता, आणि रस्ता अगदी पूर्णपणे छान होत आहे आणि गावातसुद्धा सगळीकडे रस्ता चांगला आहे म्हणून चर्चा करत आहेत लोकं.